नमस्कार, पेटपूजा यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवूया फ्रेश मँगो जाम. यासाठी लागणारं साहित्य आहे एक पिकलेला आंबा, एक वाटी साखर, अर्ध्या लिंब्याचा रस आणि पाणी. या ठिकाणी मी हापूस आंबा घेतला आहे. आपण जो चवदार असेल आणि उपलब्ध असेल तो कुठलाही आंबा घेऊ शकता. सुरुवातीला आंब्याचे लहान लहान तुकडे करून घेऊ. नंतर आंब्याच्या या तुकड्यात थोडे पाणी टाकून ग्राइंडरमध्ये एकजीव करून घेऊ. आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात हे मिश्रण टाकू आणि एक उकळी घेऊ. हे करताना मिश्रण सतत ढवळत राहावं, ज्यामुळे ते खाली लागणार नाही. आता यामध्ये एक वाटी साखर घालून पुन्हा ढवळून घेऊ. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा ढवळत राहू. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता फ्रेश आंब्याचा हा जॅम तयार होत असल्याने तो जास्त दिवस न ठेवता लवकर संपवावा. या चॅनलवरील रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर या पुढच्याही रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर ते करायला मात्र विसरू नका. दहा ते पंधरा मिनिटांनंतर घट्ट होऊन हा तयार झालाय आपला फ्रेश मँगो जॅम. आता गॅस बंद करूया. तयार जाम एका बाउलमध्ये काढून थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि आपल्या आवडीनुसार त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.